रायगडमधील उरण शहरातील कोटनाका पंपाजवळ एका 22 वर्षीय युवतीचा मृतदेह सापडला आहे. उरणमधील NI स्कूलच्या समोर राहणारी यशस्वी शिंदे हिचा तो मृतदेह असल्याचं प्रथमदर्शी समोर येते. म्हणजे या मृतदेहाची अवस्था पाहून यशस्वीला संपवणाऱ्या मारेकऱ्याने किती निर्दयी आणि अमानुषपणे तिची हत्या केली हे समोर आलं आहे. तिचा मृतदेह सापडला तेव्हा तिच्या पोटावर आणि संपूर्ण अंगावर असंख्य वार केला असल्याची माहिती पोलीस सूत्रांमार्फत देण्यात आली आहे. या घटनेची माहिती मिळताच पुढील तपास सुरू आहे. परंतु नवी मुंबई उरण पनवेल परिसरात महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आलाय. गुन्हेगारांना पोलिसांचा धाकच राहिला नाही असा प्रश्न पडावा अशी निंदनीय घटना या भागात घडत आहे. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच उरण मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांनी घटनास्थळी धाव घेतली. अतिशय धक्कादायक आणि वेदनादायक ही घटना असल्याने या घटनेचा आमदार महेश बालदी यांनी निषेध व्यक्त करत येत्या 2 दिवसात पोलिसांनी दिलेल्या आश्वासनावरून शांत बसत आहोत, अन्यथा संयम हा कडेलोट आजच झाला असता अशी प्रतिक्रिया माध्यमांना दिली आहे. शिंदे नावाची मुलगी होती आणि तिचं खून करण्यात आलं आणि खून तिच्या घरच्यांनी मिसिंग दिल्यानंतर पोलिसांनी मिसिंग घेतली आहे आणि मारेकरी पोलिसांच्या मते ट्रेस झालेला आहे, म्हणजे संशयित आरोपी ट्रेस झालेला आहे. पोलीस त्याच्या मागोवर आहेत. हा अत्यंत दुर्दैव आणि घृणास्पदरित्या तिचं तिला मारण्यात आलं आहे आणि या घटनेचा जेवढा निषेध करावा तेवढा कमी आहे. पण अशा घटना होऊ नये हे समाजात काळजी घेण्याचं आणि ज्यांनी कोणी केलं आहे, आता पोलिसांनी सांगितलं आहे 2 दिवसामध्ये प्रत्येक गोष्टीचा छडा लावत आहेत, त्यांचं आश्वासन आहे. म्हणून हा सर्व जमाव समाज शांत आहे, नाहीतर 2 समाजांमध्ये तेढ निर्माण न व्हावी याच्याकरता आम्ही प्रयत्न करतो आहे. पण याचा अर्थ संयमाचा अर्थ हा होत नाही की सर्व हादगोल आहेत. पण मुली पूर्ण पोलीस रेकॉर्ड ट्रॅकवर असल्यामुळे सर्व समाज शांत आहे आणि झालेल्या हत्याराला पूर्ण शिक्षा मिळाली पाहिजे हीच समस्त उरणकरांची मागणी आहे. आणि मला वाटतं आहे की ज्या पद्धतीने आश्वासन CPने दिलं आहे, DCPने दिलं आहे, Senior PI ज्या पद्धतीने त्यांचा तपास चालू आहे त्याच्यामुळे कुठेही कमी आहे असं आत्ता प्रायमाफेसिया वाटत नाही. आम्ही पूर्ण त्या कुटुंबास ज्या दुर्दैवी यशस्वी शिंदेच्या पूर्ण कुटुंबियासोबत पूर्ण शहर पूर्ण तालुका पूर्ण जिल्हा पूर्ण सर्वच लोक आहेत, त्याच्यामुळे मारेकऱ्याला पूर्ण शिक्षा फाशीवर लागण्या एवढी शिक्षा कठोरात कठोर मिळाली पाहिजे त्याच्याकरता सर्व प्रयत्न करू.